नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट आपल्या चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण डेली क्वीजची सिरीज ही परत एकदा रिझ्युम करतोय आपण बऱ्याच दिवसांपासून या डेली क्विज वरती आपण लेक्चर नव्हते घेतलेले मात्र इथून पुढे ही जी आपली डेली क्वीजचे से सेशन्स आहेत हे आपण परत एकदा कंटिन्यू करतोय तर आज आपण डेली क्वीजचं से एकोणतीसावं सेशन बघणार आहे या सेशनमध्ये आपण टॅक्स असिस्टंटची जी तुमची एक्झाम आहे त्या एक्झाम ओरिएंटेड असे बुद्धिमापन चाचणीमधले काही प्रश्न सॉल्व करू याच्यामध्ये आपण जे प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व पर्सेंटेजेस किंवा शेकडेवारी या टॉपिकशी संबंधित आहेत त्याच्यामुळे आणखी महत्वाचं आहे ओके एकूण एक चौदा क्वेश्चन असतील त्याच्यापैकी एक दहा प्रश्न आपण इथं सॉल्व करू आणि एक चार प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करा ओके तर या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे एका संख्येच्या पंचेचाळीस टक्केने तिला वाढवले तेव्हा तिची किंमत एकशे सोळा होते तर, संख्या तर ती संख्या कोणती याला ट्रॅडिशनल मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा पहिल्यांदा आपण काय करणार तर एक्स एक नंबर होता ज्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणजेच काय एक्स अधिक पंचेचाळीस टक्के ऑफ एक्स म्हणजेच एक्स प्लस पंचेचाळीस चे शंभर गुणिले एक्स बरोबर एकशे सोळा ओके याच्यावरून आपण आता ती संख्या म्हणजेच एक्स काय होती हे काढू शकतो एक्स बरोबर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होईल तर एक्स आ, हे शंभर या साईडला येतील म्हणजेच शंभर एक्स अधिक पंचेचाळीस एक्स छेद शंभर बरोबर एकशे सोळा एकशे पंचेचाळीस एक्स छेद शंभर बरोबर सो एकशे सोळा एक्स बरोबर काय होईल मग एकशे सोळा गुणिले शंभर छेद एकशे पंचेचाळीस याला एकोणतीसनी भाग जाईल पूर्णपणे एकोणतीस गुणिले पाच म्हणजे एकशे पंचेचाळीस आणि एकोणतीस गुणिले चार म्हणजे एकशे सोळा मग परत आपण पाच आणि शंभरला भाग घालू शकतो चार गुणिले वीस राहिलेत आता चार गुणिले वीस म्हणजेच ऐंशी तर ती जी संख्या होती ज्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी जर वाढ केली तर ती एकशे सोळा देते तर ती ओरिजिनली ऐंशी आहे म्हणजेच ऐंशीमध्ये मध्ये ऐंशीच्या पंचेचाळीस टक्के जर ऍड केलं तर आपल्याला एकशे सोळा भेटेल ओके आता या ट्रेडिशनल मेथडनी जर तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व कराल तर नक्कीच तुमचा वेळ जास्त जाईल आणि तुमचे क्वेश्चन कमी अटेम्प्ट होतील त्याच्यापेक्षा थोडंसं असं लक्षात ठेवा ज्या वेळेस एखाद्या नंबरमध्ये पंचेचाळीस टक्के किंवा किती टक्क्याने वाढ होते वीस टक्के दहा टक्के किती टक्क्याने वाढ झाली तर तुम्ही त्या संख्येला अधिक वीस टक्के ऑफ त्या संख्या असं करण्यापेक्षा ती संख्या गुणिले किती किती टक्क्यांनी वाढ झाली आहे ते शंभरमध्ये ऍड करायचं फक्त म्हणजेच काय जर असा प्रश्न आला की एका संख्येमध्ये वीस टक्क्यानी वाढ झाली तर त्याला लिहायचं तुम्ही असं की एक्स गुणिले एकशे वीस शंभर किंवा एकशे वीस टक्के ओके तर ते सोपं बदल तुम्हाला नक्कीच कॅल्क्युलेशनला मदत होईल त्याच्यातून तुमचा वेळ वाचेल आणि तुमचे अटेम्प्ट जास्त होतील ओके म्हणजे ज्या प्रश्नाला तुम्ही कसं लिहिलं असतं डायरेक्टली एक्स हा एक नंबर कन्सिडर केला असता पंचेचाळीस टक्क्याने त्याच्यात वाढ झाली आहे म्हणजेच काय एक्स गुणिले एकशे पंचेचाळीस टक्के बरोबर एकशे सोळा मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर एका एक स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर भेटेल ओके अशाच पद्धतीने आपण या लेक्चरमधले बाकीचे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर टू आता बघूया आपण एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न साठ हजार रुपये आहे तो घर खर्चासाठी पन्नास टक्के औषध पाण्यासाठी दहा टक्के शिक्षणासाठी आठ टक्के व किरकोळ खर्चासाठी चार हजार दोनशे रुपये खर्च करतो व शिल्लक रक्कम बँकेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो असं विचारलेलं आहे किती पट विचारलेली आहे किती रक्कम बँकेत ठेवतो हे नाही विचारलेलं मात्र आपल्याला ते सुद्धा काढायला लागल आणि त्यानुसार आपण त्याचे जे पट आहे किती पट तो रक्कम बँकेत ठेवतोय त्याच्या मासिक उत्पन्नाच्या ते, ते आपण काढू याला सुद्धा सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत एक जे आपण जे तुमच्या मनात येणारे हा प्रश्न बघितला बघितला सॉल्व करण्यासाठी त्या मेथडनी सॉल्व्ह करू आणि दुसरा एक थोडासा शॉर्ट वे आहे त्याने आपण सॉल्व्ह करू तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय कराल तर घर खर्चासाठी पन्नास टक्के तो खर्च करतो म्हणजेच काय करणार साठ हजाराच्या पन्नास टक्के म्हणजेच तीस हजार त्याच्यानंतर औषध पाण्यासाठी सांगितलंय दहा टक्के खर्च करतो मग साठ हजाराच्या दहा टक्के म्हणजेच सहा हजार आणि शिक्षणासाठी आठ टक्के खर्च करतो म्हणजेच काय करणार साठ हजाराच्या आठ टक्के मग दोन झिरो कॅन्सल होतील सहाशे गुणिले आठ राहील आणि सहा आठ अठ्ठेचाळीस म्हणजे चार हजार आठशे ओके आणि एकूण किरकोळ खर्च दिलेला आहे चार हजार दोनशे रुपयांचा तर टोटल जे एक्सपेंडिचर होणार आहे त्याचं ते किती होणार तर तीस हजार अधिक सहा हजार अधिक चार हजार आठशे अधिक चार हजार दोनशे सगळं ऍडिशन केल्यानंतर पंचेचाळीस हजार रुपये तो एकूण त्याच्या सॅलरीमधून खर्च खर्च करतोय मग त्याची सेविंग किती झाली तर साठ हजार वजा पंचेचाळीस हजार म्हणजेच त्याच्या जर एकूण शिल्लक रक्कम आहे तर ती होईल पंधरा हजार रुपये आपल्याला शिल्लक रक्कम विचारलेली नव्हती तर शिल्लक किती पट राहतीये मासिक उत्पन्नाच्या हे विचारले तर पंधरा हजार छेद साठ हजार म्हणजेच पूर्णपणे भाग जाईल एक छेद चार एवढा त्याचा जो बँकेत राहणारी जी रक्कम आहे ही त्याची पटीत असणार आहे ओके म्हणजे त्याच्या इन्कमच्या पटीत जी शिल्लक आहे ती म्हणजे एकशे चार आता हा झाला तुमचा अप्रोच मात्र एक्झाम मध्ये जर तुम्ही असं केलं तर नक्की पुन्हा एकदा तुमचा वेळ वाया जाईल त्यामुळे सेकंड आपण एक मेथड बघू याची आता इथं तुम्हाला पर्सेंटेजेस मध्ये सगळे एक्सपेंडिचर जवळपास दिलेले आहे आणि एकच एक्सपेंडिचर आहे जे की किरकोळ खर्चाबद्दल सांगितले ते चार हजार दोनशे रुपये आहे मग त्या चार हजार दोनशेला आपण जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर आणखीन सोपं पडेल म्हणजेच काय सहा साठ हजाराच्या चार हजार दोनशे हे किती टक्के आहे हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्हाला टोटल एक्सपेंडिचर किंवा टोटल जो खर्च आहे हा सगळा टक्केवारीमध्ये भेटेल आणि ते एक सोपा वेतळ असेल कसं करायचं साठ हजार म्हणजेच शंभर टक्के तर चार हजार दोनशे म्हणजे किती टक्के ओके तर एक्स टक्के आपण त्याला मानू एक्स बरोबर काय होईल मग शंभर गुणिले चार हजार दोनशे चे, चेद साठ हजार सगळे शून्य कॅन्सल होतील बेचाळीस चे सहा राहील ते म्हणजेच सात टक्के म्हणजे जो त्याचा किरकोळ खर्च आहे हा त्याच्या इन्कमच्या सात टक्के आहे इथं मग सगळ्या टक्केवर आपण ॲडिशन करू पन्नास अधिक दहा अधिक आठ अधिक सात म्हणजेच पंच्याहत्तर टक्के टोटल भेटल म्हणजे काय तर पंच्याहत्तर टक्के हा त्याचा खर्च आहे तर सेव्हिंग किती असणार आहे तर पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के म्हणजेच काय असते तर मग एकशेच चार ओके तर हे एकदम सोप्या मेथडनी सॉल्व्ह करता येईल तुम्हाला डायरेक्टली इथं पर्सेंटेजेसमध्ये मध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजे जे रुपीजमध्ये मध्ये दिलं आहे त्याला फक्त आपण पर्सेंटेजमध्ये केलं आणि सगळ्या पर्सेंटेजमध्ये दिलेल्या व्हॅल्यूची ऍडिशन गेली तो आपल्याला टोटल खर्च भेटला टोटल खर्च भेटला म्हणजे टोटल एक्स जे सेव्हिंग आहे एक्सपेंडिचर मधून वजा केल्यानंतर ते पर्सेंटेजमध्ये भेटून जाईल पंचवीस टक्के त्याची सेव्हिंग आहे म्हणजेच इन्कमच्या किती किती पट तर एकचे चार पट ओके हा एक सोपा अप्रोच आहे एक्झाम मध्ये या मेथडनी जर सॉल्व केलं तर नक्कीच तुमचा वेळ वाचणार आहे ओके पुढचा आता प्रश्न बघू आपण एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने किंवा जो विजेता आहे त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते एकूण मतदार किती होते असं आहे एकूण किती टक्के लोकांनी मतं केले हे आपल्याला इथं कळून जाईल आठ टक्के लोकांनी मतदान केलेलं नाहीये म्हणजेच ब्याण्णव टक्के लोकांनी मतदान केलंय ब्याण्णव टक्क्यांमधले अठ्ठेचाळीस टक्के मतं हे जिंकणाऱ्याला भेटलेत किंवा विनरला भेटलेले आहेत तर लुझरला किती भेटले असतील तर ब्याण्णव वजा अठ्ठेचाळीस केल्यानंतर चव्वेचाळीस टक्के मतं हे या हरलेल्या उमेदवाराला भेटलेत मग आपण जर टक्केवारींमधला जर डिफरन्स बघितला दोघांच्या तर जिंकलेल्याला अठ्ठेचाळीस टक्के मतं पडलेत आणि हरलेल्याला चव्वेचाळीस टक्के मतं तर अठ्ठेचाळीस वजा चव्वेचाळीस म्हणजे दोघांच्या मतामध्ये चार टक्क्याचा फरक आहे म्हणजेच काय तर हा जो चार टक्के आहे हे इथं दिलेलं आहे जे दोघांच्या मतांमधला फरक आहे तो म्हणजे अकराशे मतांचा आहे या वाक्यावरून तुम्हाला इथं कळाला असेल अकराशे मतांनी दुसरा उमेदवार जिंकला आहे किंवा दुसऱ्याचा पराभव झाला आहे म्हणजेच काय तर दोघांच्या मतामधला फरक येतो ओके तर चार टक्के म्हणजे जर अकराशे असेल तर शंभर टक्के म्हणजे किती अगदी सोप्या मेथडने आपण सॉल्व्ह करतोय म्हणजेच काय भेटणार आहे तुम्हाला एक्स आपण कन्सिडर करू एक्स बरोबर शंभर गुणिले अकराशे छेद चार म्हणजेच कॅल्क्युलेशन केल्यानंतर चाराने आपण अकराला भाग घालू चार दोन्ही आठ तीन राहिलेत एक झिरो घेतला चारा सत्ता अठ्ठावीस आता परत दोन राहिलेले आहेत एक झिरो आहे आणि चारा पंचे सातशे सॉरी दोनशे पंचाहत्तर गुणिले शंभर म्हणजेच सत्तावीस हजार पाचशे हे एवढे टोटल मतदार होते त्याच्यापैकी आठ टक्के मतदारांनी वोटिंग केलेलं नाहीये ओके असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असता की कि एकूण किती टक्के मतदारांनी मतदान केले तर ब्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केलंय तुम्ही याला असं केलं असतं चार टक्के बरोबर अकराशे भेटतय तर ब्याण्णव टक्के म्हणजे किती ओके कॅल्क्युलेशन केले असते नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह झाला असतं ब्याण्णव अकराशे छेद चार तेवीस गुणिले अकराशे झाला असतं आणि तेवीस गुणिले अकराशे केल्यानंतर पंचवीस हजार तीनशे हे टोटल लोक जे आहेत त्यांनी मतदान केले हा आकडा तुम्हाला भेटला असता मात्र त्यापेक्षा अगदी सोप्या मतांनी केलं असतं तरी चालला असतं एकूण जे मतदार आहेत ते आहेत सत्तावीस हजार पाचशे याच्यामधून जर तुम्ही बावीसशे वजा केले तर डायरेक्टली जेवढ्या लोकांनी मतदान केले तेवढा भेटेल बावीसशे का वजा केले तर आठ टक्के मतदारांनी मतदान केलेलं नाहीये चार टक्के म्हणजे अकराशे तर आठ टक्के म्हणजे बावीसशे म्हणजे सत्तावीस हजार पाचशे बावीसशे केल्यानंतर पंचवीस हजार तीनशे हा आकडा तुम्हाला डायरेक्टली भेटला असता ओके त्याच्यामुळं क्वेश्चन सॉल्व करताना थोडस ज्या दिलेल्या गोष्टी आहेत ह्याचं पण भान ठेवलं पाहिजे आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच या गोष्टी तुम्हाला अवगत होतील ओके क्वेश्चन नंबर फोर आता बघू आपण एका संख्येच्या सासष्ट पॉइंट सासष्ट टक्के च्या पाचशे सहा मध्ये अठ्ठावीस मिसळल्यास ती संख्या मिळते तर ती संख्या कोणती क्वेश्चन जर तुम्ही दोन तीनदा वाचत असाल तर नक्कीच तुमचा वेळ जाईल आणि कन्फ्युजन वाढत राहील त्याच्यापेक्षा इक्वेशन फॉर्म करण्यावरती भर द्या म्हणजेच आता एकदा वाचलं की लगेच इक्वेशन फॉर्म करायचं असं सांगितलं एका संख्येच्या सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के एक संख्या एक्स कन्सिडर करायची लगेचच एक्स गुणिले सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के गुणिले पाचशे सहा अधिक अठ्ठावीस बरोबर तीच संख्या भेटते म्हणजेच एक्स भेटतोय ओके तर हे एक इक्वेशन चांगलं फॉर्म होतोय आता तुम्हाला इथं सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के तुम्हाला थोडं कन्फ्युजन करू शकतं तर याला तुम्ही रेशोमध्ये कन्वर्ट करा जसं इथं पाचशे सहा दिलेलं आहे तसंच आपण सहासष्ट पॉईंट सहासष्ट याला कन्वर्ट करू शकतो सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजेच सहासष्ट पॉईंट सासष्ट शंभर याला अप्रॉक्सिमेटली तेहतीसनी भाग जाईल तेहतीस जुने सहासष्ट आणि तेहत्तीस नव्याण्णव म्हणजेच दोनशे तीन आपल्याला अप्रॉक्सिमेट भेटू शकतं एक क्वेशन आपण असं कन्वर्ट केलेलं आहे मला आता एक्स गुणिले दोनशे तीन गुणिले पाचशे सहा अधिक अठ्ठावीस बरोबर एक्स तर हे कन्व्हर्जन इथे इम्पॉर्टंट आहे लगेचच आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता याला एक्स मग आता तीन भाग दोनला भाग जाईल पाचशे तीन राहिलेला आहे एक्स गुणिले एकशे तीन गुणिले पाचशे तीन अधिक अठ्ठावीस बरोबर एक्स मग आता आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय भेटणार आहे आपण एक्सच्या टर्म एका साईडला घेऊन येऊ तर एक्स वजा पाचशे नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस आता पाच नऊ याला आपण वजा बाकी म्हणजेच नऊ ला आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटणार नऊ एक्स वजा पाच एक्स छेद नऊ म्हणजेच काय चार एक्स छेद नऊ बरोबर अठ्ठावीस चार एक्स बरोबर अठ्ठावीस गुणिले नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस गुणिले नऊ छेद चार चारने भाग जाईल चार सत्ता अठ्ठावीस सात गुणिले नऊ बरोबर त्रेसष्ट ओके तर हे जे सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहे त्याचं तुम्हाला रेशो कसा असतो ते माहिती पाहिजे दोन चे तीन असतात थर्टी थ्री पॉइंट थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे किती असतं तर वनचे वन बाय थ्री असतं फिफ्टी पर्सेंट म्हणजे वन बाय टू ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे वन बाय फोर पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे वन बाय एट तर या गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन आणखीन सोपे होत जातील ओके क्वेश्चन नंबर फाय आता बघूया एका पुस्तकाचा साठ टक्के भाग व पंधरा पाने वाचून झाल्यास एकशे पंचवीस पाने वाचणे शिल्लक राहते तर पुस्तकात एकूण पाने किती अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकतं की साठ टक्के भाग व पंधरा पाने म्हणजे तुम्ही याला सात टक्के कन्सिडर कराल आणि म्हणाल की आता चाळीस टक्के भाग आहे वाचायचा आणि तो दिलाय की चाळीस टक्के म्हणजे एकशे पंचवीस तर हे चुकल कारण एका पुस्तकाचे असं आहे की वाचलेली पानं किती आहेत तर पंधरा पानं आहेत प्लस पुस्तकाचा साठ टक्के भाग सुद्धा वाचून झालाय ओके तर आपण कन्सिडर करू की या पुस्तकामध्ये एक्स पेजेस आहेत टोटल तर मग एक्स एक्स बरोबर काय असणार आहे तर वाचलेली पानं अधिक ले ले, न वाचलेली पानं वाचलेली पानं किती आहेत तर एक्सच्या साठ टक्के अधिक पंधरा तर हे झाले वाचलेले आणि न वाचलेले एकशे पंचवीस हे एक इक्वेशन आता फॉर्म झालेलं आहे आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू याला एक्स गुणिले साठ छेद शंभर अधिक पंधरा अधिक एकशे पंचवीस बरोबर एक्स एक एक पंधरा आणि एकशे पंचवीस यांची बेरीज एकशे चाळीस भेटून जाईल एकशे चाळीस एका साईडलाच ठेवू एक्स एक्सची जी किंमत आहे ही दुसऱ्या साईडला नेऊया एक्स वजा तीन छेद पाच एक्स बरोबर एकशे चाळीस मग काय होईल तर परत पाच एक्स वजा तीन एक्स छेद पाच मग काय होणार आहे तर दोन एक्स छेद पाच राहील दोन एक्स चेद पाच बरोबर एकशे चाळीस आहे दोन एक्स बरोबर पाच गुणिले एकशे चाळीस एक्स बरोबर पाच गुणिले सत्तर म्हणजेच तीनशे पन्नास तर या पुस्तकामध्ये एकूण तीनशे पानं पेजेस आहे ओके तीनशे पानं आहेत तर एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात लग ठेवा हे कसे कॅल्क्युलेशन केलेत हे महत्वाचे आहेत एक्झाममध्ये तुम्ही अशाच अप्रोचने कॅल्क्युलेशन करा ओके क्वेश्चन नंबर आता सिक्स बघू आपण चहाची किंमत तीस टक्केने कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावी लागेल अगदी सोपा प्रश्न आहे मात्र तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो हा असं सांगितले की चहाची किंमत जी आहे ही तीस टक्केने कमी झाली आणि जो खर्च आहे तो तर तेवढा करायचाच आहे तर किती टक्के एक्स्ट्रा आणखीन खरेदी करावी लागेल असं विचारलेलं आहे तर तुम्ही असं कन्सिडर करू शकता की तुम्ही घरातून शंभर रुपये घेऊन निघालाय आणि तुम्ही शंभर रुपये मध्ये एक किलो तुम्हाला साखर भेटत हो चहा भेटत होता ओके आता काय झालं की चहाची किंमत तीस तीस टक्क्यांनी कमी झाली आहे आधी जर शंभर रुपये किलो असेल तर आता सत्तर रुपये झालीय मात्र तुमच्याकडे खर्चायला शंभर रुपयेच दिलेले आहेत ते तुम्ही संपवायचेच आहेत आणि त्याचा चहाच घ्यायचा आहे ओके तर सत्तर रुपये आता किलो चहा आहे तर सत्तर रुपयाचा तुम्ही आता चहा घेतला आता तुमच्याकडे तीस रुपये शिल्लक आहेत तर त्याच्यामध्ये किती चहा येईल असं विचारलेलं आहे तर तीस छेद सत्तर गुणिले शंभर ओके तर अगदी आहे कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक झिरो एक झिरो कॅन्सल आहे तीनशे छेद सात म्हणजेच साताने भाग जाईल सातशे अठ्ठावीस दोन राहिले सात दोन हे चौदा आता परत सहा राहिले साठ झाले साती अठ छप्पन्न तर बेचाळीस पॉईंट आठ इथं ऑप्शन दिलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे होते ओके तर कधी कधी तुम्हाला असं कन्सिडरेशन करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व करावे लागतात त्यामुळे तुमचं थोडंसं भान असणं गरजेचं आहे ओके प्रश्न सातवा आता बघू आपण साखरेच्या भावात पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी पुन्हा पंधरा टक्के वाढ झाली तेव्हा एक किलोग्रॅम साखरेचा भाव वीस रुपये सत्तर पैसे होता म्हणजे तर साखरेचा मूळ भाव किती होता याला सॉल्व्ह करण्याच्या दोन वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत एक पद्धत म्हणजे तुम्ही काय करायचं तर या वर्षी समजा दोन हजार सतरामधला मधला हा साखरेचा भाव दिलेला आहे ओके तर दोन हजार सतरामध्ये किती आहे तर वीस रुपये सत्तर पैसे दोन हजार सोळामध्ये काहीतरी एक्स होता एक्सच्या मध्ये पंधरा टक्के वाढ झाली आणि मग तुम्हाला वीस रुपये सत्तर पैसे पे करावे लागतात दोन हजार पंधरामध्ये किती होता तर वाय होता वायमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे आणि दोन हजार सोळामधली आपल्याला किंमत द्यावी लागते ओके तर आपण पहिल्यांदा बघू की ट्रॅडिशनल मेथडनी याला कसं सॉल्व्ह करायचंय तर कन्सिडर करा की एक्स होती जी एक्स जी प्राइस आहे ही दोन हजार सोळा मधली साखरेची प्राइस होती त्याच्यामध्ये पंधरा टक्के वाढ झाली आणि दोन हजार सतरा मधले त्याची प्राइस किती झालेली आहे तर वीस रुपये सत्तर पैसे म्हणजेच ह्याला आपण इक्वेशन मध्ये कसं लिहू शकतो तर दोन हजार सतरा मधली जी प्राइस आहे ती कशी आहे तर दोन हजार सोळा मधली प्राइस अधिक दोन हजार सोळाच्याच प्राइसला प्राइस पंधरा छेद शंभर म्हणजे पंधरा टक्क्यांनी वाढ केली ओके तर डायरेक्टली आपण लिहू शकतो असं की वीस पॉईंट सत्तर बरोबर दोन हजार सोळा मध्ये किती होती प्राइस तर आपण कन्सिडर केलेली एक्स ऑलरेडी तर एक्स गुणिले एकशे पंधराचे शंभर मग काय होईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्स बरोबर वीस पॉईंट सत्तर गुणिले शंभर छेद एकशे पंधरा शंभरने इथं मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट निघून जाईल वीस सत्तर छेद एकशे पंधरा म्हणजेच काय होणार आहे याला आपण डायरेक्टली तेवीसनी भाग घालवू शकतो तेवीस नव्वे दोनशे सात आणि हा एक झिरो नव्वद होईल आणि तेवीसा हा पाच हा एकशे पंधरा नव्वद छेद पाच म्हणजे एक्स बरोबर काय भेटणार आहे तर अठरा रुपये तर ही मागच्या वर्षीची साखरेची प्राइस आहे आपल्याला सुरुवातीचा मूळ भाव किती होता हे विचारले दोनदा साखरेची किंमत इथं वाढलेली आहे आता ज्यावेळेस वीस टक्क्याने वाढली तर त्यावेळेस आपण कसे कॅल्क्युलेशन करू शकतो ते बघू तर आता एक दोन हजार पंधरामधली जी साखरेची प्राइस आहे याला वाय कन्सिडर करू आपण तर मग काय होईल दोनशे दोन हजार सोळामधली जी प्राइस आहे ही दोन हजार पंधरामधल्या प्राईजच्या प्राइसच्या वीस टक्क्याने वाढलेली आहे म्हणजेच काय तर वाय अधिक वाय गुणिले वीस छेद शंभर म्हणजे वीस टक्के बरोबर अठरा रुपये जी की दोन हजार सोळा मधली किंमत आहे म्हणजेच काय अठरा रुपये एकशे वीस वाय शंभर मग याला याला आपण परत पाचनी भाग घालवू शकतो किंवा जरी भाग घालवला डायरेक्टली तरी चालेल मग काय भेटेल सहा छेद पाच वाय बरोबर अठरा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार आहे वाय बरोबर तीन गुणिले पाच छेद चार म्हणजेच कॅन्सल होऊन जाईल तीन गुणिले पाचच राहील शिल्लक तर वाय बरोबर पंधरा रुपये ओके तर दोन हजार पंधरामधली जी साखरेची मूळ किंमत होती ती होती पंधरा रुपये ती परत एकदा वीस टक्क्याने वाढली अठरा रुपये झाली आणि परत पंधरा टक्क्याने वाढल्यानंतर वीस रुपये सत्तर पैसे होईल ओके अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये मध्ये येतात आधीच्या वर्षी किती होती असं विचारतात बरेच मुलं कुठं चुकणार आहेत तर या वीस पॉईंट जी रुपये किंमत दिलेली आहे तर त्याच्या पंधरा टक्क्याने कमी करतील आणि परत त्याच्या वीस टक्क्याने कमी करतील तर तिथं तुमचं जो क्वेश्चन आहे हे हंड्रेड पर्सेंट चुकल ओके तर ज्यावेळेस मागील वर्षाचं विचारायला असतो त्यावेळेस आपल्याला स्टार्टिंगचा व्हॅल्यू आहे एक्स कन्सिडर करत करत कॅल्क्युलेट करावे लागतात दुसरा एक सोपं मेथड आहे याला सॉल्व करण्यासाठी कारण जर या मेथडने जर तुम्ही सॉल्व केले या पहिल्या मेथडने जर सॉल्व्ह केलं तर नक्कीच तुमचा पाच सहा मिनिटांमध्ये एकच प्रश्न सॉल्व होणार आहे त्याच्यापेक्षा दुसरे मेथड व्यवस्थित लक्षात ठेवा डायरेक्टली साखळेचा सा जो मूळ भाव होता त्यालाच तुम्ही एक्स कन्सिडर करा त्याच्यामध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच काय एक्स गुणिले एकशे वीस चे शंभर हे आपण आधी बघितलेलं आहे याच्या या, या किमतीमध्ये परत पंधरा टक्क्यांनी वाढ झाली मग काय होणार आहे एक्स गुणिले एकशे वीस चे शंभर गुणिले एकशे पंधरा चे शंभर तर ही टोटल वीस टक्के आणि पंधरा टक्के हे दोन्ही वाढ कन्सिडर करून वाढलेली किंमत आहे आणि ती इथं दिलेली आहे बरोबर वीस पॉईंट सत्तर ओके तर हे कॅल्क्युलेशन आता फक्त आपल्याला करायचे याला आपण वीस नि भाग घालवू शकतो एक्स गुणिले सहा छेद पाच राहील परत एकदा आपण याला तेवीसनी किंवा पाचने जरी भाग घालवला तर काय होईल तर तेवीस छेद दहा सॉरी वीस तर परत कॅल्क्युलेशन करू हो आता एक्स बरोबर काय होईल दोनशे सात गुणिले आता दोनशे सात कसे झाले तर आपण दहा इकडे लिहिल्यानंतर एक पॉईंट निघून जाईल तर दोनशे सात गुणिले पाच छेद तेवीस गुणिले तीन एक्स बरोबर काय होईल मग तेवीसने भाग जातो याला नऊ गुणिले पाच छेद तीन तीननी परत एकदा भाग जाईल आणि एक्स बरोबर तीन गुणिले पाच म्हणजेच पंधरा भेटून जाईल ओके okay? तर ही एक एक चांगला ॲप्रोच आहे एप सॉल्व्ह करण्यासाठी अशाच पद्धतीचा ॲप्रोच तुम्ही एक्झाममध्ये मध्ये ठेवा जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतील ओके okay? क्वेश्चन नंबर एट आता बघू एका गावाची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्केने वाढते जर आग, आज लोकसंख्या एक आ, बारा हजार शंभर असेल तर दोन वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती तर सेम साखरेवालाच क्वेश्चन हा फक्त इथं लोकसंख्या वर्ड आणि टक्केवारी थोडी बदललेली आहे तर याच्यामध्ये सुद्धा जे मूळ लोकसंख्या होती दोन वर्षापूर्वीची तर ती एक्स कन्सिडर करायची दहा टक्केने वाढ होते म्हणजे काय होती तर दुसऱ्या वर्षी झालेली वाढ एकशे दहा छेद शंभर आणि जी रिसंट वाढ झाली ती पण एकशे दहा चे शंभर एक्स गुणिले एकशे दहाचे शंभर गुणिले एकशे दहाचे शंभर बरोबर बारा हजार शंभर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल एक्स बरोबर एकशे म्हणजे एकशे एकवीस एक गुणिले शंभर गुणिले शंभर छेद अकरा गुणिले अकरा एकशे एकवीसला ला एकशे एकवीसनी ने भाग जाईल आणि शंभर गुणिले शंभरच राहील ते म्हणजे दहा हजार मग जी दोन वर्षांनी लोकसंख्या होती ती होती दहा हजार ओके क्वेन आता बघू एका माणसाने पस्तीस टक्के आपली रक्कम मुलीला दिली पंचवीस टक्के मुलाला दिली आणि उरलेल्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम शाळेला दिली त्याच्याकडे आता दोन हजार रुपये उरले आहेत तर माणसाकडे एकूण किती रुपये होते सोपा प्रश्न हा एका माणसाकडे समजा शंभर टक्के होते त्याच्यातले पस्तीस टक्के त्यांनी मुलीला दिलेत पंचवीस टक्के मुलाला दिले मग टोटल साठ टक्के खर्च झाला आतापर्यंत राहिलेत आता त्याच्याकडे चाळीस टक्के आणि त्या चाळीस टक्केच्या त्यांनी पन्नास टक्के शाळेला दिले म्हणजेच किती दिले तर वीस टक्के दिले मग आता त्याच्याकडे शिल्लक जे आहे ते वीस टक्के आहे कारण त्याचा टोटल जो खर्च आहे हा ऐंशी टक्के त्यांनी जवळपास सगळ्यांना वाटलेत आता वीस टक्के राहिले ते किती आहेत तर वीस टक्के म्हणजे दोन हजार तर शंभर टक्के म्हणजे किती सोपाय कॅल्क्युलेशन करायला शंभर टक्के म्हणजे डायरेक्टली वीस हजार भेटेल ओके तर सोपा प्रश्न होता सॉरी दहा हजार भेटेल म्हणजेच वीस टक्के बरोबर दोन हजार तर शंभर टक्के म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक्स बरोबर आपल्याला दहा हजार भेटेल ओके क्वेश्चन नंबर टेन आता सॉल्व्ह करूया एका आयताकृती चादर धुतल्यानंतर तिची लांबी वीस टक्केने तर रुंदी दहा टक्केने कमी झाली तर तिचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी झाले असं विचारलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला क्षेत्रफळाचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत आयत असू किंवा चौरस असू क्षेत्रफळाचा एकच फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच लेंथ इन टू विडथ ओके मग कन्सिडर करा तुम्ही की तुमच्याकडं जो आयत आहे हा समजा शंभर सेंटीमीटर बाय दोनशे सेंटीमीटरचा आहे याचं मग ओरिजिनल क्षेत्रफळ किती भेटणार आहे शंभर गुणिले दोनशे म्हणजेच वीस हजार सेंटीमीटर स्क्वेअर हे याचं क्षेत्रफळ भेटलंय आता काय झालं चादर धुतल्यानंतर त्याची लांबी वीस टक्क्यांनी कमी झाली म्हणजेच किती जाणार आहे तर दोनशेच्या वीस टक्क्यांनी कमी म्हणजेच चाळीस सेंटीमीटर कमी होईल एकशे साठ सेंटीमीटर आता चादरची लांबी आहे रुंदी मग कन्सिडर करू शकतो दहा टक्क्यांनी कमी झाली आहे शंभरच्या दहा टक्के कमी झाली म्हणजेच नव्वद सेंटीमीटर राहिलेली आहे आता जी धुतल्यानंतरची जी चादरची लांबी आहे ती आहे एकशे साठ सेंटीमीटर आणि रुंदी आहे नव्वद सेंटीमीटर मग याचा एरिया किती होणार आहे एकशे साठ गुणिले नव्वद म्हणजेच चौदा हजार चारशे सेंटीमीटर स्क्वेअर ओरिजिनली होतं वीस हजार सेंटीमीटर स्क्वेअर आता आहे चौदा हजार चारशे मग कितीचा फरक पडलाय तर पाच हजार सहाशे सेंटीमीटर स्क्वेअरचा एवढा फरक पडलेला आहे आता आपल्याला टक्केवारी विचारली किती टक्क्यांनी आहे तर हे टक्केवारी काढताना काय करतो आपण कितीचा फरक पडलाय छेद ओरिजिनल किती होतं गुणिले शंभर फरक पडलाय पाच हजार सहाशेचा ओरिजिनली होता वीस हजार गुणिले शंभर सगळे झिरो एकमेकांना कॅन्सल होतील 56 दोन राहिलेले आता फक्त म्हणजेच अठ्ठावीस टक्के तर अठ्ठावीस टक्क्यांनी चादर जी आहे ही कमी झालेली आहे ओके जरी इथं तुम्हाला आयत दिला असता आणि आयतमध्ये जरी असंच सांगितलं असतं की लांबी वीस टक्क्याने आणि रुंदी दहा टक्क्यांनी कमी झाली आहे तरी सुद्धा तुम्हाला हेच आन्सर भेटला असतं कारण दोघांसाठीचा फॉर्म्युला सेम आहे ओके क्वेश्चन नंबर इलेवन एका गावाची लोकसंख्या दोन हजार चार आहे चारशे आहे ती दर पाच वर्षांनी पाच टक्क्याने वाढते तर दहा वर्षांपूर्वी किंवा दहा वर्षांनंतर दहा वर्षांनंतरच विचारले दहा वर्षांनंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल तर याचा आन्सर तुम्ही काढू शकता आपण अशा प्रकारचा प्रश्न बघितलेला ऑलरेडी आता दहा टक्के पाच टक्क्यांनी आहे मग इथं तुम्ही चोवीसच्या पाच टक्क्यांनी वाढवायचंय कमी करायचं नाहीये ओके आणि इथं पाच दहा वर्षांपूर्वीचं नाही विचारलेलं नंतरचं विचारले त्याच्यामुळे तुमच्यासाठी सोपा प्रश्न आहे हा ओके हा पद हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही सॉल्व करू शकता क्वेश्चन नंबर ट्वेल्व सुद्धा तुम्ही होमवर्कला सॉल्व करा दहा टक्के वीस टक्के आणि पंचवीस टक्के क्रमागत सूट दिल्यास एकत्रित एक किती टक्के सूट दिली हाँ प्रशने, प्रशने हा प्रश्न सोपा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थर्टीन सुद्धा तुम्ही सॉल्व करा दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा पंचवीस टक्के व वीस टक्केने कमी आहेत पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येची टक्केवारी किती आणि क्वेश्चन नंबर फोर्टीन एका गावाची लोकसंख्या सहा आहे ती दर पाच वर्षांनी दहा टक्क्याने वाढते तर दहा वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती ओके तर हे चार प्रश्न तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा आजचं जे आपलं एकोणतीसावं सेशन होतं हे आपण कंप्लीट केलेलं आहे आपण डेलिक्वीज च्या सेशन मध्ये जे महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील तर त्याचे प्रश्न आपण बघूया ओके आणि इथून पुढे आपण रोज ही डेलिक्वीजचं आपले जे सेशन आहे हे कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू ओके तर हे सेशन तुम्हाला कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा तुमच्याकडं जर काही एक्स्ट्रा सजेशन्स असतील किंवा आणखीन तुम्हाला काय वाटत असेल की आम्ही कुठली नवीन सिरीज चालू करावी तर त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ओके आणि जे आमचा विजन स्टडी हा प्रोजेक्ट आहे आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त थोडासा वेट करा ओके तुम्हाला एक चांगले इनिशिएटिव्ह आमच्याकडून भेटणार आहे तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद